नमस्कार, मी सुनीता बुटकुल, कुकिंग विथ सुनीता बुटकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ना उकडीचे मोदक करतोय बाप्पाच्या प्रसादासाठी। आपण 9-10 दिवस असे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो, पण उकडीचे मोदक सहसा करून सगळ्यांना जमत नाही। त्याची उकड काढणं, कळ्या बनवणं, इथे मी खूप सोपी पद्धत दाखवली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। बघा इथे आता आपण मोदकाचं सारण बनवून घेतोय। त्याच्यासाठी आता इथे आपण पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडस तूप टाकायचंय, 1 चमचा भर खूप होत। तर इथे मी ह्या नारळाचा चव घेतलेला आहे। तुम्ही चव नाही काढतायत तुम्हाला तर तुम्ही खवता येत नसेल तर तुम्ही हे नारळ घ्यायचं, त्याचा काळा भाग आहे ना तो काढून टाकायचा आणि तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा, म्हणजे मग त्याचा पण मस्त असा चव तयार होतो। आता हा आपण इथे 2 वाटी घेतलेला आहे, त्याच्यासाठी इथे आपण 1 वाटी गुळ घेतलेला आहे। इथे छान असं आता आपलं तूप मिक्स झालेलं आहे। मी इथे काप करून ठेवलेलेच आहे ड्रायफ्रूटचे। हे ड्रायफ्रूटचे काप टाकायचे, एकदम हलके असे आपल्याला भाजून घ्यायचे, जास्त पण नाही भाजायचे। त्याचबरोबर आपण खसखस घेतोय, मी 1-1.5 चमचा टाकते, छोटा चमचा आहे। छान भाजून घ्यायचं 1 मिनिटासाठी। आता आपण हे जे नारळ घेतलेलं आहे करून ते घ्यायचं। बस 1-2 मिनिटासाठी आपल्याला हे परतवून घ्यायचंय, जास्त नाही वाढायचं, म्हणजे मग काय होतं की नारळ आहे ते लवकर जळतं, त्याच्यामुळे जास्त नाही हे करायचं। आणि हे प्रोसेस सर्व स्लो गॅसवर करायची। आपण याच्यामध्ये गुळ टाकतोय, तर बघू शकता तुम्ही, व्हिडिओ स्किप नाही करत आहे किंवा कट नाही करत आहे, पूर्ण दाखवते तुम्हाला व्यवस्थित। आता हा आपण व्यवस्थित मिळतू घ्यायचा, याच्यामध्ये शिजू घ्यायचा, चांगला परतून घ्यायचा याच्यामध्ये नारळामध्ये, एकदम छान असं तयार होत सारण आपलं। बघा आता ही थोडी ओलसर आहे, अशीच पाहिजे रे, जास्त कोरडी पण नाही करायची आपल्याला आणि जास्त ओली पण नाही ठेवायची, नाही तर काय होतं की मग ती ना कडक होऊन जाते आणि आपले जे मोदक आहे ना आपण जे उकडायला घेऊ तर ते फुटतात। मग तर आपण याच्यामध्ये इलायची टाकते, मी काढलेली इलायची आणि थोडस जायफळ टाकू। किसून टाकायचं जायफळ, मस्त छान फ्लेवर येतं। जास्त नाही टाकायचं, थोडंच जायफळ टाकायचं, कारण गुळ असलं की त्याच्यात जायफळ टाकलं की चव छान येते। छान वास येतो। हे आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे। आता हे मी एका डिश मध्ये काढून घेते, इथे
आता आपण इथे उकड काढून घेतोय. त्याच्यासाठी मी इथे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आपलं हे राशनचे तांदूळ असतात ना, त्याचंच पीठ आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, वाळवले फॅनखाली आणि मग दळून आणलेले ते. तुम्ही पाहिजे तर मार्केटमध्ये मिळतात ना मोदकाचं पीठ, ते वापरलं तरी चालतं. तर इथे आपण दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यासाठी मी ज्या वाटेने मोजून घेतलं त्याच वाटेने इथे एक कप पाणी घेतले आणि एक वाटी दूध. एक वाटी पाणी, एक वाटी दूध, परफेक्ट असं हे प्रमाण असतं याचं. आणि हे मोजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय नाही तर मग आपले हे जे उकडीचे मोदक आहे ते व्यवस्थित बनणार नाही. त्याच्यामध्ये आपल्याला थोडस तूप टाकायचं आहे. आता तूप टाकून याला छान उकळी येऊ द्यायची. बघा आता इथे आपल्या दुधाला आणि पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता हे जे पीठ आहेत ना हे आपण याच्यात टाकून द्यायचं आहे. खूप सोपे असते उकड काढणं पण. फक्त परफेक्ट असं माप घ्यायचं, एक माप करून घ्यायचं कोणतं बी, त्याच्याने मोजून चणून टाकायचं. मिक्स करून घेऊ. पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तरी आपण 5-10 मिनिटासाठी झाकून ठेवू. झाकून ठेवायचं. तर आता आपण आहे ना उकळ काढून देऊ ताटामध्ये. अजिबात टाकली नाही किंवा कोरडी राहिलेली नाहीये, व्यवस्थित परफेक्ट झालेली आहे. असं माप घेतलं ना मापले मोदक छान येतात. मग दुसरी आणि फुटत पण नाही, मग छान येतात. मग काय इथे गरम आहे ना, मग काय करायचं, गरम गरम मध्येच आपल्याला येईल. मळून घ्यायचे, एक वाटे घ्यायची किंवा तांब्या असं काही पण घेतलं तरी चालेल तुम्ही. याने तर आपण जे याची भाजी करतो पावभाजीची, ते पोटॅटो मिक्सर असतं ना त्याच्याने केलं तरी चालतं. त्याच्याने पण होतं पटापट, कारण हे गरम गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही मऊ मळून घ्याल तेवढं ते छान असे मोदक आपले तयार होतात. मग बघा छान असा मळून मळून घ्यायचं, म्हणजे मग काय होतं की छान असे आपले मोदक तयार होतात. त्याला असे क्रॅक नाही पडत. बघा आता समजायचं कसं, असं गोळा घ्यायचा. मस्त असा गोळा तयार होतो, चिरा वगैरे पडलेला नाहीये बघू शकता. मस्त छान असं पीठ तयार होतो. मग
तर इथे आपण मी यापूर्वी तुम्हाला कळ्या कशा पाड्याच्या हे दाखवल्या होत्या, आज आपण इथे साच्याचा वापर करतोय. ज्यांना मला म्हणजे खूप जणांनी विचारलं की कळ्या न पाडता कसं बनवायचे, त्याच्यामुळे ही रेसिपी चालू आहे. तर इथे आपण साचा असा प्रत्येकाकडे असतो, आजकाल मार्केटमध्ये खूप प्रकारचे साचे भेटतात आणि परवडतात पण, ते पटकन होतात त्याच्याने. असं तूप लावून घ्यायचं, तूप लावून घ्यायचं आणि लिंबापेक्षा थोडं मोठं साईजचा गोळा घ्यायचा आणि तो असं आतमध्ये ना व्यवस्थित दाबून दाबून भरायचं आहे. जास्त जाड पण नाही करायचं, म्हणजे काय होईल की मग ते आपले मोदक छान असे कळीदार तयार होतात. जाड ठेवलं तर मग पाळी त्याची खायला बरोबर नाही लागणार. ते जे आहे आजूबाजूचं ते काढून टाकायचं मग नंतर असं करायचं. आणि हे जे साधन आहे ना हे सगळं थोडं थोडं भरायचं याच्यामध्ये, जेवढं मावेल तेवढं भरा. कारण सारण जास्त भरलं ना चवीला तर छान लागतातच पण मस्त मोदक तयार होतात मग. पण जास्त पण नका भरू, नाही तर काय होईल की ते सगळं बाहेर येईल. हे ते आपण हे बंद करून देऊ. जे हे जास्तच हे काढून टाकायचं. हे बघा असं या पद्धतीने भरून घ्यायचं सगळं. छान मोठं काढलेलं आहे, काढून घेऊ आपण. तुम्हाला जवळून दाखवू ते बघा, मस्त आलेलं आहे मोठं. बघा इथं आता आपण पाणी ठेवलेलं आहे गरम करायला, त्याच्यावरती मी जाळी ठेवली, त्याला तूप लावून घेतलंय. तर आपण हे जे मोदक केले आहेत ना हे असे एक एक करून व्यवस्थित वाफवून घ्यायचे आता आपल्याला. हे वाव बघा किती छान आलेत आपले मोदक बघा. बघा इथे आपले मस्त छान असे किती सुबक सुंदर असे आपले मोदक बनून तयार आहे. बघू शकता तुम्ही छान आले, एक सारखे मस्त असे झालेले. ते हे पूर्ण 21 मोदक आहे आणि आता हे आपण एवढे अजून आपल्याला उकडवायचे बाकी आहे. हे 10 मोदक आहे म्हणजे 19 टोटल आपले 31 मोदक झाले तेवढ्या सारणामध्ये. बघा इथे आपले किती मस्त सुंदर सुबक असे आपले उकडीचे मोदक बनून तयार झालेले. ते काही मिनिटातच बनून तयार होतात, अर्ध्या तासामध्ये बनून तयार होतात, जास्त वेळ नाही लागत त्याला. आणि उकडायला पण 10 ते 15 मिनिटात उकडून तयार होतात.
खूप छान टेस्टी बनतात आणि या पद्धतीने जर बनवले तर तुमचे मोदक हे कडक होणार नाही, मस्त मऊ लुसलुशीत बनून तयार होतात. तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.